सो आपण लाईव्ह आहोत विनायक. हाय, नमस्कार, मी विनायक आणि मी श्रीकांत. बीबीसी मराठीच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. पुढच्या अर्ध्या तासात आपण दिवसभरातल्या तीन महत्वाच्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत आणि या तीन गोष्टी काय आहेत हे मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगणार आहे आणि मग श्रीकांत आपल्याला सांगेल की इतर महत्वाच्या ज्या घडामोडी घडल्या दिवसातल्या त्याही तीन घडामोडी आपण बघणार आहोत. एक्झॅक्टली. सो मी क्विकली आजच्या पहिल्या आपल्या तीन महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगतो. या तीन गोष्टी या कोरोनाबद्दल आहेत, लशीबद्दल आहेत आणि त्याचबरोबर आज श्रीकांत ऑन ग्राउंड गेला, शेतकरी आंदोलन कव्हर करायला गेलो होतो. तर नेमकी तिथली परिस्थिती काय आहे आणि केंद्र आणि शेतकऱ्यांच्या बैठकीत नेमकं काय झालं ते पण आपण तिसऱ्या मुद्द्यात बघणार आहोत. महत्वाच्या ज्या तीन गोष्टी त्याच्यातली ही तिसरी गोष्ट असणार आहे. ऍब्सोल्युटली. सो मी पटकन आपल्याला आपले तीन पहिले महत्वाचे मुद्दे सांगतो, तीन गोष्टी. त्यातली पहिली गोष्ट आहे आणि ती म्हणजे आज केंद्र सरकारतर्फे जे एक आरोग्य ब्रीफिंग होतं, म्हणजे एक ब्रीफिंग केलं जातं, सगळ्यांना सांगितलं जातं देशातली परिस्थिती काय आहे, त्यामध्ये आज एक महत्वाचा खुलासा सध्या केला गेलेला आहे आणि जे आरोग्य सचिव आहेत राजेश भूषण यांनी एक गोष्ट सांगितली आणि ती म्हणजे देशात सगळ्यांना लस द्यायची आहे असं सरकार कधी बोललंच नव्हतं, असं सरकारने कधी सांगितलंच नव्हतं असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. नेमका याचा अर्थ काय आहे, त्याचे पडसाद काय उमटणार आहेत, कारण गेले अनेक दिवस तुम्ही विचारताय की देशात सगळ्यांना लस दिली जाणार आहे का, मग ती दिली जाणार तर ती कशी दिली जाणार, तर या सगळ्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. ते नेमकं काय बोललेत याबद्दल आपल्याला बोलायचं आहे आणि त्याला लागूनच ऍक्च्युली श्रीकांत आज राजेश टोपेंना सुद्धा, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना सुद्धा एक प्रश्न विचारला गेला, कारण इकॉनॉमिक टाइम्सने एक बातमी दिली त्यात त्यांनी असं म्हटलं की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिली लस आपल्याला मिळू दे यासाठी राजकीय दबाव येतोय, काही अधिकारी प्रशासकीय अधिकारी सुद्धा दबाव टाकतायत, याबद्दल सुद्धा त्यांना विचारलं. ते म्हटले नाही, डॉक्टर्सना आणि पोलिसांना लस दिली जाईल. त्यांनी नेमकं काय म्हटलंय याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत. ही होती आजची आपली पहिली गोष्ट. आपली दुसरी आजची गोष्ट आहे आणि ती म्हणजे तुम्ही जो प्रश्न गेले अनेक दिवस विचारताय, गेल्या हफ्त्यापासून ते विचारतात, सिरो सर्व्हे बद्दल सांगा, मुंबईच्या सिरो सर्व्हेचं काय झालं. सो आज आपण मुंबईच्या सिरो सर्व्हे बद्दल सुद्धा बोलणार आहोत, काय निकाल आहेत या मुंबईच्या सिरो सर्व्हेचे आणि त्याचबरोबर श्रीकांत आपल्याला सांगेल की केंद्रांनी काही नवीन लॉकडाऊनचे नियम काढलेले आहेत कंटेनमेंट झोनसाठी. सो हे नवीन नियम काय आहेत ते श्रीकांत आपल्याला सांगेल. आणि याची आपली तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे शेतकरी आंदोलनाची. आज श्रीकांत स्वतः जाऊन हे आंदोलन कव्हर करून आलेला आहे, तो तिकडे अनेक शेतकऱ्यांशी बोललेला आहे, काय नेमक्या त्यांच्या समस्या आहेत, त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे हे जाणून घेतलेलं आहे. आज केंद्राची एक महत्वाची बैठक झाली शेतकऱ्यांसोबत, तर केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांच्या बैठकीत काय झालं ते पण बघणार आहोत आपण आणि त्याच्यासोबत राज्यात काय पडसाद उमटले ते पण बघणार आहोत. सो या होत्या आजच्या आपल्या तीन गोष्टी. सो प्लीज डू शेअर आजचं पॉडकास्ट, कारण या तीन गोष्टींवर आपण अगदी सविस्तर बोलणार आहोत. पण आज दिवसभरात बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत, त्या काय काय? त्यातली पहिली घडामोड, जसं आपण काल म्हटलं होतं की वातावरण निर्मिती काल झाली आणि आज ती घटना घडली, ती म्हणजे उर्मिला मातोंडकर, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश केला आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत. आणि मुख्यमंत्र्यांच्या ज्या पत्नी आहेत रश्मी ठाकरे यांनी स्वतः शिवबंधन त्यांच्या हातावर बांधले. खरं तर ही चर्चा त्याचवेळी झाली होती विधान परिषदेच्या 12 जागांसाठी, ज्यावेळेस नामनिर्देशन करायचं होतं पक्षांना त्यावेळेस व्हॉट्सअपवर एक यादी फिरली आणि त्यात कलाक्षेत्रातून शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांचं नाव गेलं. पण मला हे विचारायचं होतं विनायक की काय फायदा होऊ शकतो म्हणजे शिवसेनेसारख्या पक्षाला. ऍक्च्युली ना आपण तुम्हाला आम्ही हे विचारतो, तुम्हाला काय वाटतं हे प्लीज तुम्ही लिहा, कारण आज अख्खा दिवसभर तुम्ही ही बातमी पाहिली असेल. उर्मिला मातोंडकर यांनी स्वतः एक पत्रकार परिषद घेतली, त्यात त्यांनी आपली भूमिका मांडली. पण जे तू विचारतोयस ना श्रीकांत, हाच खरं तर महत्वाचा मुद्दा आहे. या अगोदर उर्मिला मातोंडकर या काँग्रेसकडनं निवडणूक लढलेल्या होत्या, आता त्या शिवसेनेत आलेल्या आहेत. वारंवार त्यांना पत्रकारांनी हाच प्रश्न विचारला की तुम्ही एका हिंदुत्ववादी पक्षामध्ये आता येत आहे एका सेक्युलर पक्षातनं, तर त्यांनी हेच सांगितलं की विचारधारेचा असा अर्थ नाही की एका धर्माचा म्हणजे तिटकारा करावा किंवा कोणाला तरी काहीतरी बोलावं असं नाही आहे, माझी विचारधारा ही पहिल्यापासून हिंदुत्ववादी होती आणि ती आत्ताही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण मुद्दा हा महत्वाचा आहे, तुम्हाला काय वाटतं प्लीज तुम्हीही सांगा. एक गोष्ट आहे की प्रियंका चतुर्वेदी असतील किंवा उर्मिला मातोंडकर असतील, या दोन महिला नेत्या या काँग्रेसमधनं शिवसेनेत आलेल्या आहेत, म्हणजे त्या शिवसेनेनी आयात केलेल्या आहेत. ऑफकोर्स शिवसेनेनी आयात नाही केल्या, त्यांना यायचं होतं मग त्या आल्या. पण याचा अर्थ नेमका काय हे बघणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. भाजप एकीकडे कट्टर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून स्वतःची इमेज एक त्यांनी तयार केलेली आहे, पण शिवसेना आता टुवर्ड्स द सेंटर जात आहे का,
काँग्रेस जिकडे लेफ्ट टू सेंटर आहे तिकडे शिवसेना आता टुवर्ड्स द सेंटर जाऊन काँग्रेसची जागा बळकवण्याचा राज्यामध्ये प्रयत्न करतय का, एक पोस्चरिंग करतय का, अशा सगळ्या नेत्यांना घेऊन आपल्या पक्षामध्ये आणून हाही एक तितकाच महत्वाचा मुद्दा. त्याच्यामुळे हेही बघणं महत्वाचं ठरेल की उर्मिला मातोंडकर शिवसेनेत जाऊन त्यांना किती फायदा होणार आहे. डेफिनेटली संजय राऊत यांनी सांगितलं होतं की आमची महिला आघाडी आता सक्षम होईल, पण भाजपकडनं आज प्रवीण दरेकरांनी सांगितलं की काही याचा फायदा होणार नाही. त्यांनाच माहित नाही की त्यांची विचारधारा काय आहे, त्या काँग्रेसमधनं आता शिवसेनेत. खरं तर प्रवीण दरेकर असे सुद्धा म्हटले की इतक्या वर्ष ज्या महिला शिवसेनेत आहेत त्यांचा एक प्रकारे अपमान आहे, किंवा त्यांना बाळासाहेबांच्या जर का स्वप्नात असतं किंवा ते असते तर असं झालं नसतं असंही त्यांनी म्हटलं की इतक्या दिवस पक्षासाठी काम करणाऱ्या महिलांना तुम्ही बाजूला सारून एका नवीन महिलेला संधी देताय, तर हे प्रवीण दरेकरांचं म्हणणं तिकीट देत आहे. दुसरी बातमी आहे ती आहे जलयुक्त शिवार बद्दलची. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही अति महत्वाकांक्षी योजना होती. 2019 पर्यंत महाराष्ट्राला पाणी टंचाई मुक्त करू असा या त्यांचा दावा होता आणि तो झाला का नाही याच्याबद्दलचा रियालिटी चेक आम्ही स्वतः केला होता, तो तुम्ही आमच्या साईटवर वाचू शकता. आता या जलयुक्त शिवारची चौकशी, खुली चौकशी करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारनं एक 4 सदस्यीय समिती नेमली आणि पुढच्या 6 महिन्यात या समितीला आपला अहवाल द्यावा लागणार आहे जलयुक्त शिवारच्या याच्याबद्दलचा. इनफॅक्ट विनायक, काही दिवसांपूर्वीच कॅगनं ताशेरे उरले होते जलयुक्त शिवारच्या कामावर, त्याच्यानंतर हा रिपोर्ट विधिमंडळात चर्चेला आला होता कॅगचा, त्याच्यानंतर समिती स्थापन केली होती विधिमंडळाच्या सदस्यांची आणि आता जी समिती स्थापन झाली आहे ती खुल्या चौकशीबद्दलची आहे. आता पुढच्या 6 महिन्यात या समितीचा अहवाल नेमका काय येतो हे आपल्याला पाहावं लागेल. ॲब्सोल्युटली, पण एक गोष्ट याच्यात महत्वाची आहे ती म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची ही स्वतःची योजना होती, ज्याला आपण एक काय म्हणतो एक पेट प्रोजेक्ट आपण जसं म्हणतो इंग्लिशमध्ये, तशी ही त्यांची महत्वाकांक्षी योजना होती आणि त्यावर आता चौकशी समिती बसवणं हा एका अर्थाने फडणवीस यांना सुद्धा कॉर्नर करण्याचा प्रयत्न आहे. आज भाजपतर्फे सुद्धा त्यांनी बाजू मांडली, त्यांचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक पत्रक काढलं आणि त्यांनी असं म्हटलं की शेतकऱ्यांना म्हणजे शेतकऱ्यांच्या कल्याणकारी योजनांवरती सातत्यानं तुम्ही समिती बसवताय, हे निर्लज्ज सरकार आहे असं सुद्धा भाजपतर्फे केशव उपाध्ये यांनी आपल्या पत्रकात म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे याबद्दलची सविस्तर बातमी तुम्ही बीबीसी मराठीवर वाचू शकता, मयांक भागवतने ती केलेली आहे. दोन्ही बाजू आहेत, सरकारने आता नेमकं काय केलेलं आहे आणि विरोधकांची प्रतिक्रिया काय आहे ते सुद्धा त्यात दिले. तिसरी बातमी आहे ती म्हणजे आज पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पार पडली, मतदान झालेलं आहे राज्यात 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांसाठी, निकाल 3 डिसेंबरला येणार आहे. पण यात महत्वाची गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे सरकारसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे, कारण पहिल्यांदाच जे सत्तेत आहेत महाराष्ट्रात 3 पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पहिली निवडणूक एकत्र लढलेली आणि सरळ सरळ सामना भाजप सोबत आहे. त्यामुळे आता ही विधानसभा निवडणुकीनंतरची पहिलीच निवडणूक आहे आणि 3 पक्ष एकत्र येईल आणि अपोजिशनला भाजप आहे, त्यामुळे आता निकाल काय येतात त्यावर ही प्रतिष्ठा. श्रीकांत, ही निवडणूक या सगळ्या पक्षांनीच प्रतिष्ठेची केलेली आहे, कारण का हा एक थेट सामना तर आहे पण त्याचबरोबर कोण कोणाला धक्का देतं आणि कोण या परीक्षेमध्ये पास होतं की नापास होतं हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे. जर भाजपचा विजय झाला तर ते एक मॉरल व्हिक्टरी क्लेम करू शकतील, किंवा महाविकास आघाडीचा विजय झाला तर ते असं म्हणतील की बघा आमच्या समोर आता कोणालाच आव्हान नाही. सो आपल्याला हे नीट बघावं लागेल की या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमधनं काय समोर येतं, त्याचे अर्थ काय आहेत, ती कशी होते, याबद्दलची सुद्धा आम्ही बातमी केलेली आहे, ती सुद्धा तुम्ही bbcmarathi.com या आमच्या वेबसाईटवर नीट वाचू शकता. सो या होत्या आजच्या आपल्या 3 इतर बातम्या ज्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं होतं आणि मोठ्या बातम्या होत्या या दिवसातल्या. पण यानंतर आता आपण आजच्या आपल्या 3 गोष्टींबद्दल दिवसातल्या बोलणार आहोत आणि त्यातली पहिली गोष्ट आपण सुरुवात करूयात. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे नुकतंच काही वेळापूर्वी केंद्र सरकारचं जे ब्रीफिंग झालं त्यात आज आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी एक वक्तव्य केलं की देशामध्ये सगळ्यांना लस केंद्र सरकार देणार आहे हे कोणी म्हटलंच नव्हतं, आपण काही गोष्टी नीट लक्षात घेऊयात आणि त्याचा अर्थ समजून घेऊयात असंही त्यांनी म्हटलं. ते काय म्हटले तर कोणाकोणाला लस द्यायची याचा प्लॅन तयार आहे, पण त्यांनी मग भार्गव जे आहेत ICMR चे त्यांच्याकडे टोलवलं, त्यांनी असं म्हटलं की ते तुम्हाला अधिकची माहिती देतील. मग 2 मुद्दे भार्गवांनी सांगितले, एक तर
जी लस आपण वापरणार आहोत त्या लशीची एफिकसी लेवल, म्हणजे ती लस किती परिणामकारक आहे, ती 60% आहे, 70% आहे, ती अजून किती टक्के आहे याबद्दल हे अजूनही माहीत नाहीये की आपण कोणती लस वापरणार आहोत. त्यामुळे त्या लशीची एफिकसी लेवल लक्षात घेता मग ठरवलं जाईल की किती जणांना आपण वॅक्सिनेट करायचं आहे, किती जणांची लशीकरण मोहीम आपण राबवायची आहे, किती जणांपर्यंत पोहोचायचं आहे आणि त्यांना लस द्यायची. दुसरं त्यातच त्यांनी कारण महत्वाचं मांडलं आणि ते म्हणजे आपल्याला कोरोनाची साखळी तोडायची. जोपर्यंत आपण कोरोनाची साखळी तोडत नाही तोपर्यंत हे लसीकरण मोहीम ही प्रभावी होऊ शकणार नाही, तोपर्यंत कोरोना वाढत राहील. पण जर आपण कोरोनाची साखळी तोडली तर मग आपल्याला सगळ्यांना लस द्यायची गरज भासणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे पहिल्यांदाच जो प्रश्न तुम्ही वारंवार विचारता की जगात काय देशात सगळीकडे सगळ्यांना लस देणं गरजेचं आहे का आणि ती दिली जाणार आहे का, मग ती कशी दिली जाणार, तर पहिल्यांदा केंद्र सरकारकडनं आपल्याला याबद्दल एक उत्तर मिळतंय आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की सगळ्यांना लस देणं याची भाषा किंवा हे कधीच केंद्र सरकारनी म्हटलं नव्हतं आणि मग या पुढच्या गोष्टी नाही. पण मग आता याच्यामुळे हाही प्रश्न उत्पन्न होतो की लसीबद्दल गैरसमज निर्माण होतात का, किंवा हा सरकारचा यू टर्न आहे का? आपण बातमी केल्यानंतर अनेकांनी असे प्रश्न विचारायला सुरुवात केली होती. ऍक्च्युली तुला माहिती आहे, म्हणजे मला आता सडनली क्लिक झालं, बिहारची निवडणूक होती आणि आता सिद्धनाथने सुद्धा मला एक गोष्ट पाठवलेली आहे, ती म्हणजे बिहारच्या निवडणुकीमध्ये भाजपनी दावा केला होता, निर्मला सीतारामन यांनी दावा केला होता की भाजप जर सत्तेत आली तर मग सगळ्यांना मोफत लस दिली जाईल. पण आता केंद्र सरकारचं असं म्हणणं आहे, आता जे स्टेटमेंट आरोग्य सचिव देतात की असं कधीच कोणी म्हटलं नव्हतं, तर मग हा यूटर्न आहे का, हाही एक प्रश्न विचारला जाईल. यानंतर अनेक प्रश्न सुद्धा उपस्थित होतात की मग जर एफिकसी लेवल 60-70% असेल, म्हणजे जर आपण ऑक्सफर्डची लस घेणार असू, समजा कोणती लस घेणार हे माहीत नाही, जर आपण ऑक्सफर्डची लस घेणार असू मग किती टक्के भारतीयांना आपण लस देणार आहोत, मग त्यात कोण कोण असतील, मग ते कुठे कुठे असतील, मग त्यांना डिस्टिंग्विश कसं करणार, वयोगटांमध्ये डिस्टिंग्विश करणार आहोत की मग फ्रंटलाईन वर्कर्स, आणि मग कामानुसार डिस्टिंग्विश करणार आहोत की काय सिम्पटम्सवरती किंवा बाकीच्या गोष्टींवरती आपण डिस्टिंग्विश करणार आहोत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मग सरकारला आपल्याला आता द्यावी लागणार आहेत. कारण हा एक महत्वाचा मुद्दा आज पहिल्यांदा केंद्र सरकारकडनं आरोग्य सचिवांनी मांडलेला आहे. त्याला दुसरा मुद्दा एक धरून जो आहे तो पण आता पटकन घ्यायचा आहे की काही प्रतिक्रिया आहेत. काही प्रतिक्रिया आहेत. लसीचा परिणाम किती वर्ष असेल असं सुनील पांढरे विचारत आहेत. राईट, पण त्याच्याबद्दल सुद्धा अजूनपर्यंत क्लॅरिटी नाहीये की किती वर्ष आपल्याला लस परिणामकारक ठरेल. पण असं म्हणत आहेत की एकदा आपण जर दोन डोसची लस घेतली, एक पहिला डोस आणि मग बुस्टर डोस, तर मग आपल्याला बरेच वे त्याची एफिकसी राहील आणि मग आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. अजय माडे म्हणतात मॉडर्ना वॅक्सिनेस 100% एपीसीएनसीचा क्लेम केला आहे. कालच आपण बोललो की त्यांचा क्लेम 94% आहे, म्हणजे मॉडर्नाचा आहे हा, आणि त्यांनी अप्लाय केला इमर्जन्सी युजसाठी अमेरिकेत. राहुल अलोनी म्हणतायत विनायक तू जॅकेट थंडी आहे म्हणून घातले का, दुसरे कपडे नव्हते तुला घालाय? बरोबर राहुल, तुम्हीच मला ओळखता त्याच्यामुळे मी हे जॅकेट घातलेलं आहे. बरं, मी पहिला मुद्दा पहिला पूर्ण करतो आणि मग आपण परत प्रश्नांकडे येऊयात. त्या पहिल्या मुद्द्यामध्ये अजून एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे राजेश टोपेंना विचारलेल्या प्रश्नाची. कारण इकॉनॉमिक टाइम्सने एक बातमी दिली होती आणि त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की महाराष्ट्रामध्ये आता यादी करायला सुरुवात झालेली आहे. सरकारने सांगितलेलं आहे विभागवार की तुम्ही तुमच्या इकडच्या फ्रंटलाईन वर्कर्सची यादी करा, जे हाय रिस्क कॉन्टॅक्ट आहेत त्यांची सुद्धा यादी करा, बाकी सगळ्यांची यादी आता. इनफॅक्ट जे आरोग्य कर्मचारी आहेत माझे मित्र आरोग्य सेवक वगैरे, त्यांची नावं सुद्धा लिहून घेतली गेली आहेत. बरोबर, आपल्याला आपले काही प्रेक्षक सुद्धा सांगत होते जे हॉस्पिटल्समध्ये काम करतात की त्यांचीही नावं लिहून घेतली गेलेली आहे, ती याचसाठी कारण का ते फ्रंटलाईन वर्कर्स आहेत. आता त्या बातमीनुसार असं सध्या समोर येत आहे आणि राजेश टोपेंना हाच प्रश्न विचारला गेला की राजकीय दबाव वाढतोय आणि काही प्रशासकीय अधिकारी सुद्धा ही यादी करणाऱ्या लोकांवरती अधिकाऱ्यांवर दबाव टाकतात की आमचं नाव त्यात टाका. आमचं नाव का टाका? तर आम्ही सुद्धा फ्रंटलाईन वर्कर्स आहोत, राजकीय नेता सगळ्यांना भेटतो, तो त्यांचं काम करतो, माझं नाव टाका आणि माझ्या परिवाराचं नाव टाका. त्याचबरोबर काही अधिकारी सुद्धा, बडे अधिकारी सुद्धा आपलं नाव त्या यादीमध्ये घुसवण्याचा प्रयत्न करतायत असं सुद्धा त्या बातमीत म्हटलं गेलं होतं आणि हाच प्रश्न राजेश टोपेंना विचारला गेला. त्यांनी काय म्हटलं तर ते असं म्हणतायत की या बातम्या आलेल्या आहेत आणि या बातम्या माझ्याही कानावर आलेल्या आहेत, पण मला याबद्दल आत्ता काही माहीत नाहीये. एक गोष्ट स्पष्ट करून सांगतो, ती म्हणजे लस ही पहिल्यांदा डॉक्टर आणि पोलिसांना आणि फ्रंटलाईन वर्कर्सनाच मिळणार आहे.
म्हणजे यात कुठलंही लॉबिंग नसेल किंवा यात कोणी नावं घुसवण्याचा प्रयत्न करू नये असंही त्यांनी म्हटलेलं आहे. पण लस कोणाला मिळणार तर ती डॉक्टर्स, पोलीस आणि फ्रंटलाईन वर्कर्स, असं राजेश टोपे यांनी स्वतः आज सांगितलं. विजयकुमार भवारी म्हणतात, आपल्या पॉडकास्टमुळे मी कोरोनावर एक पुस्तक लिहू शकलो, कोरोना भयप्रद भयकंपित इतिहास. बीबीसी मराठीच्या पॉडकास्ट टीमचे खूप खूप आभार. दोन प्रश्न आहेत. अंकुर जोशी यांनी विचारलाय, फायबरची लस भारतात येईल का? आणि त्याच्या अगोदर कमेंट ती लवकर गेली त्यामुळे सॉरी मी नाव नाही घेऊ शकलो, पण मॉडर्नाची लस भारतात येईल याच्याबद्दल काय अपडेट आहे? मॉडर्न आणि फायझरचे. मॉडर्न आणि फायझरच्या लशी भारतात येऊ शकतील, पण केंद्र सरकार सध्या कुठल्या कंपन्यांबरोबर आता करार करत आहे हे आपल्याला बघावं लागणार आहे. कारण आपल्याकडे ऑलरेडी तीन लशी आहेत, एक तर कोवॅक्सिन आहे, एक झायडेस काढेलाची झायकॉफ डी आहे आणि एक ऑक्सफर्डची लस आहे. त्यातली ऑक्सफर्डची लस ही अगदी अंतिम टप्प्यात आहे, ती आता काही म्हणजे आठवड्यांमध्ये येऊ शकते असं आता आपल्याला कळत आहे. बघा या चर्चा का सगळ्या सुरू झाल्या आहेत, कारण पंतप्रधानांनी जो दौरा केला या तीन इन्स्टिट्यूटचा आणि माहिती घेतली त्यानंतर या सगळ्या चर्चा आहेत. पण त्यांनी हेही सांगितलंय की आम्ही इतर कंपन्यांशी सुद्धा चर्चा करतोय. म्हणजे असं नाही आहे असं समजून घेऊ नका की बास याच तीन लशींवर आपलं भवितव्य आहे, आपल्याला बाकीची कुठलीच लस मिळणार नाही. पण मॉडर्ना, फायझर यांच्या लस जरी मिळायच्या झाल्या तरी सुद्धा त्यांच्याशी करार करणं, मग त्या टेस्ट करणं आणि मग भारतात येणं याला बराच वेळ लागू शकतो. इनफॅक्ट या तिन्ही जे आहेत ज्या संस्थांना मोदींनी भेट दिल्या त्याच्या तिन्ही प्रमुखांशी बोलून बीबीसीनं एक बातमी केली, त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की लस कधी येईल किंवा कोणत्या कंपनीची लस आधी तयार होईल याच्याबद्दल जी परफेक्ट वेळ ती आम्ही सांगू शकत नाही. दुसऱ्या मुद्द्याकडे जायचं का मी आकडे घेऊ? काही कमेंट्स घेतो, मग तू आकडे घे आणि मग आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात. विहार कटक म्हणतात की सर्वसामान्य माणसाला मोफत लस मिळणार नाही हे आता नक्की आहे, असं आत्ता समजू नका विहार, आपल्याला माहीत नाहीये काय गोष्टी आहेत. महेंद्र जाधव म्हणतायत, विनायक जर सगळ्यांना लस दिली जाणार नसेल तर कोरोना हे नाटक गेले वर्षापासून चालले आहे का? नाही असं नाटक नाहीये ना, ही रियालिटी आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण सरकार आता जे स्टेटमेंट आज त्यांनी दिलेलं आहे यावरनं एक कळतं की त्यांना साखळी मोडायची आहे, त्यांना लस देऊन एक आपण हर्ड इम्युनिटी बद्दल आठवतोय आपण गेले बरेच काळ बोलतोय, पण मग हर्ड इम्युनिटी कशी येणार? तर सौम्य स्वामीनाथन ज्या WHOच्या चीफ सायंटिस्ट आहेत त्यांनीही आपल्याला सांगितलं होतं, आणि ते म्हणजे लस देऊन हर्ड इम्युनिटी येऊ शकते. तर तो काहीसा प्रयत्न असल्याचं आत्ता तरी आपल्याला दिसतंय. आता अजून त्याच्यावरती सरकार भाष्य करेल, अजून क्लॅरिटी देईल आणि मग आपल्याला कळेल. पण हे दोन महत्वाचे मुद्दे आज त्यांनी डेफिनेटली सांगितलेले. दिनेश सभाने म्हणतात, लॉकडाऊन बद्दल माहिती कळवा, ते आता लवकरच पुढच्या मुद्द्यात आपण कव्हर करणार आहोत. जे नवीन निर्देश आलेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे, आकडे घेऊ मी. ओके, तू आकडे घे, मग आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. तोपर्यंत मी काही कमेंट सुद्धा काढून ठेवतो. आज राज्यात 6,290 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत आणि नवीन रुग्ण जे सापडलेत त्यांची संख्या आहे 4,930 आणि आज राज्यात 95 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झालाय. आता आपण जिल्हा वैद्य प्रमुख जिल्हे त्यांची आकडेवारी बघूयात. मुंबई महापालिकेत 728, ठाणे 66, ठाणे मनपा 104, नवी मुंबई मनपा 111, कल्याण डोंबिवली मनपा 125, नाशिक 200, नाशिक मनपा 169, अहमदनगर 216, अहमदनगर मनपा 49, जळगाव 28, जळगाव मनपा 8, पुणे 325, पुणे मनपा 387, पिंपरी चिंचवड मनपा 211, सातारा 66, कोल्हापूर 5, कोल्हापूर मनपा 3, सिंधुदुर्ग 14, रत्नागिरी 0, औरंगाबाद 13, औरंगाबाद मनपा 108, परभणी 13, परभणी मनपा 13, लातूर 39, लातूर मनपा 14, उस्मानाबाद 31, बीड 77, अकोला 8, अकोला मनपा 24, अमरावती 46, अमरावती मनपा 80, बुलढाणा 33, वाशिम 106, नागपूर 374, नागपूर मनपा 71, वर्धा 40, गोंदिया 59, चंद्रपूर 210, चंद्रपूर मनपा 85, असे एकूण आज राज्यभरात नवीन जे रुग्ण सापडले ते आहेत 4,930. काही कमेंट्स आहेत आपण घेऊयात ना. म्हणजे आजही आकडा 4,930 म्हणजे 5,000 घरात आहे, सो परत एकदा तो 5,000 जवळपास गेलेला आहे. सो लेट्स सी नेमकं काय होत आहे, पुढचे काही दिवस आपण नीट आकडे बघूयात. कारण का आपल्याला राजेश टोपेंनी सुद्धा सांगितलं होतं की पुढचे 3 आठवडे म्हणजे आता डिसेंबरचे पहिले 3 आठवडे हे खरंच महत्वाचे राहणार आहेत आणि क्रुशियल राहणार आहेत. सो आपल्याला या आठवड्यांकडे नीट बघावं लागणार आहे. अनामिका खैरनार म्हणतायत की विनायक प्लीज डबलिंग रेट बद्दल सांग मुंबईच्या आणि US बद्दल सुद्धा बोला. ठीक आहे, मी US बद्दल तुम्हाला माहिती देतो पटकन काढून, पण मुंबईचा डबलिंग रेटची आत्ता माझ्याकडे माहिती नाहीये, ती आम्ही काढतो आणि तुम्हाला नक्की सांगतो. दिनेश सबाणे म्हणतात लॉकडाऊन बद्दल माहिती कळवा. पुढचा मुद्दा आहे लॉकडाऊन बद्दल, पण हे कंटेनमेंट झोनचे लॉकडाऊन आहेत, लक्षात घ्या, सरसकट नाही.
सुजाता काळे म्हणतात की तुम्हाला पण पहिल्यांदा लस मिळणार का? नाही, आमच्यापेक्षा अनेक फ्रंटलाईन वर्कर्स खूप मोठी कामगिरी आणि जबाबदारी पार पाडतायत, त्यामुळे त्यांना मिळेल, पत्रकारांना काही मिळणार नाही. पत्रकार आपलं काम जरूर करतायत, पण फ्रंटलाईन वर्कर्स, डॉक्टर्स असतील, पोलीस असतील, हे अगदी म्हणजे जीवापाड अहोरात्र मेहनत घेऊन प्रयत्न करतात आणि अगदी क्लोज कॉन्टॅक्टमध्ये प्रयत्न करतात. त्यांना लस देणं, पहिली लस देणं हे अत्यंत गरजेचं आहे. वैजयंती शेंडे म्हणतात फायझरची लस कशी येईल, -70 डिग्रीला साठवावी लागते. बरोबर आहे. कोल्ड स्टोरेज बद्दल या अगोदर सुद्धा आपण बोललेलो आहे. जर तुम्हाला याची माहिती पाहिजे असेल तर आपण एक व्हिडिओ सुद्धा केलेला आहे की या लशी नेमक्या साठवल्या कशा जातात, त्याबद्दल तो व्हिडिओ सुद्धा बीबीसी मराठीच्या युट्यूब पेजवर तुम्ही जाऊन बघू शकता. ओके, सो मी पटकन तुम्हाला आता पुढच्या मुद्द्या, आपली जी दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे सिरो सर्व्हेची मुंबईच्या, त्याबद्दल सांगतो आणि मग श्रीकांत आपल्याला सांगेल ते म्हणजे आपल्या लॉकडाऊनच्या कंटेनमेंट झोनच्या नियमांबद्दल. आपल्याकडे वेळ थोडा कमी आहे, त्याच्यामुळे आपण जरा व्यवस्थित घ्यायचा प्रयत्न करूया. सो पहिला मुद्दा तो म्हणजे सिरो सर्व्हेचा. बघा, सिरो सर्व्हे हा मुंबईमध्ये या अगोदर सुद्धा झाला होता आणि तो बीएमसीने केला होता, तो TIFR ने केला होता. त्यात समोर काय आलं होतं तर झोपडपट्ट्यांमध्ये मुंबईच्या जास्त प्रमाणात लोकांमध्ये अँटीबॉडीज सापडलेल्या होत्या आणि बिल्डिंग्समध्ये ज्या हाय राईजेस आहेत किंवा मोठमोठ्या बिल्डिंग आहेत त्यात कमी प्रमाणात अँटीबॉडीज सापडलेल्या होत्या. पण आत्ताचा एक सिरो सर्व्हे जो आहे तो डायबिटीज फाउंडेशन या एका संस्थेनं केलेला आहे, प्रायव्हेट आहे, आणि त्यांच्या सिरो सर्व्हेमध्ये 75% आता दक्षिण मुंबईतल्या एका वॉर्डमध्ये त्यांनी हा सिरो सर्व्हे केला, तिकडे झोपडपट्टीमध्ये सुद्धा तब्बल 75% लोकांमध्ये अँटीबॉडीज आहेत असं दिसलं होतं, जे बीएमसीच्या मुंबई महापालिकेचा जो ऑक्टोबरमध्ये झालेला सिरो सर्व्हे होता, ज्याचे आय थिंक 6 की 7 ऑक्टोबरला रिझल्ट आले होते, त्यावेळेस ते 45% इतकं प्रमाण होतं. म्हणजे अँटीबॉडीज असण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. याचा अर्थ असा अजिबात नाही की मुंबईमध्ये हर्ड इम्युनिटी आलेली आहे. प्लीज या गोष्टी डोक्यात आपण क्लिअर ठेवूया, असं अजिबात नाही आहे. पण काही भागांमध्ये अँटीबॉडीजचं प्रमाण जास्त आहे असं आढळून आलेलं आहे. या सिरो सर्व्हेमध्ये जो एका प्रायव्हेट संस्थेनं केलेला आहे त्यांनी असंही म्हटलेलं आहे की महिलांमध्ये अँटीबॉडीजचं प्रमाण जास्त आहे पुरुषांपेक्षा, आणि जे 40 ते 61 हा वयोगट आहे त्यांच्यामध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात त्यांना अँटीबॉडीज सापडलेल्या आहेत. एकूण काय तर कंपॅरिझन जर आपण केलं तर मुंबई महापालिका आणि TIFR यांनी एक जो सिरो सर्व्हे ऑक्टोबरमध्ये केलेला त्यात 45% प्रमाण होतं, तर आत्ताचा हा जो एक सिरो सर्व्हे आहे त्याच्यात 75% प्रमाण आहे. अजूनपर्यंत महापालिकेने पुढचा सिरो सर्व्हे केलेला नाही आहे, पण तोही आला की त्याबद्दल सुद्धा आपण माहिती देऊ. सो पुढचा मुद्दा घेऊयात, त्याच मुद्द्याला धरून जो मुद्दा आहे तो आहे आपला कंटेनमेंट झोनच्या लॉकडाऊनचा. नवीन गाईडलाईन्स आल्यात, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं त्या गाईडलाईन्स जारी केल्यात, त्या मार्केट संबंधित आहे, मार्केटला केंद्रित करून आहेत. त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे कंटेनमेंट झोनमध्ये जे मार्केट्स आहेत ते बंद राहणार आहेत 31 डिसेंबरपर्यंत, आणि जे कंटेनमेंट झोनच्या बाहेर जे मार्केट किंवा बाजाराचा परिसर आहे ते जसं आतापर्यंत काम करत आले तर त्या पद्धतीनं काम करू शकतात. हा झाला पहिला मुद्दा. बाकी 4 मुद्दे मी तुम्हाला पटापट सांगतो. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयानं असंही म्हटलं की 65 वर्षावरची व्यक्ती असेल, म्हणजे ज्येष्ठ नागरिक असतील आणि त्यांना काही आजार असेल तर एकदम अर्जंट अशी काही गोष्ट असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा फळू नका. हा दुसरा निर्देश दिलेला आहे केंद्र सरकारनं. तिसरा आहे ते म्हणजे मार्केटचा जो परिसर असतो त्या परिसरमध्ये मास्क, जे सरकारी दर आहेत त्या दरात मास्क अवेलेबल होईल लोकांना, याची सोय मार्केट ची जी असोसिएशन आहे त्यांनी केली पाहिजे आणि त्याची विल्हेवाटही एक चांगल्या प्रकारे लागण्याची एक यंत्रणा तुम्ही सुरू करा, असंही तिसरा मुद्दा सांगितलेला आहे. जो चौथा मुद्दा आहे तो आहे की मार्केटमध्ये येणाऱ्या लोकांना वेळोवेळी हात धुता यावे, याच्यासाठी हँडवॉशिंग मशीन ज्या आहेत त्या ठराविक अंतरानं तुम्ही इस्टॅब्लिश करा आणि तिथं सोपंही ठेवा, जेणेकरून लोक साबणही ठेवा, जेणेकरून लोक त्यांना शक्य असेल किंवा वेळोवेळी हात धुवू शकतील. हा होता चौथा मुद्दा. आणि पाचवा शेवटचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मार्केटच्या एंट्री आणि एक्झिट पॉईंटला किंवा जिथे तिथं लोकांचा वावर आहे एकमेकांशी संवाद साधण्याचा तिथं तिथं तुम्ही थर्मल स्क्रीनिंग बसवा, जेणेकरून लोकांचं टेम्परेचर काय आहे ते आपल्याला कळेल. सरकारनं पुढे हे 5 महत्त्वाचे मुद्दे होते जे मी सांगितले. त्याच्यानंतर सरकारनं असंही सांगितलं की जे मार्केट असोसिएशनचे ओनर आहेत आम्ही त्या सगळ्यांशी चर्चा करतो आहे, त्यांना एक समिती आम्ही सेटअप करायला सांगतो आहे आणि या गाईडलाईन्स फॉलो करायला सांगू. जर का या गाईडलाईन्स फॉलो केल्या नाही तर आम्हाला
जे मार्केट आहे जे हे गाईडलाईनचं उल्लंघन करतं असं दिसतं त्या मार्केटला अल्टरनेटिव्ह डेजला ते सुरू ठेवा असे निर्देश द्यावे लागतील. म्हणजे सोमवारी सुरू तर मंगळवारी बंद असा पवित्रा सरकार घेऊ शकतं. तर हे होतं कंटेनमेंट झोनमध्ये मार्केट संबंधीचे ज्या नवीन गाईडलाईन्स आल्या त्या 5 महत्वाच्या गाईडलाईन्स. पण हे फक्त कंटेनमेंट झोनसाठी आहे, हे सगळीकडे नाहीये. लक्षात घ्या, घाबरून जाऊ नका. हे कंटेनमेंट झोनच्या या गाईडलाईन्स आहेत ज्या आता 31 डिसेंबर पर्यंत दिलेले आहेत. मी पटकन काही प्रश्न घेतो आणि मग आपण आपल्या तिसऱ्या गोष्टीकडे जाऊयात. राहुल पाटील म्हणतायत सेकंड वेव्हचा अपडेट, दुसऱ्या वेव्हचा असा काही अधिकृत अपडेट नाहीये पण दिल्लीमध्ये सुरू आहे, महाराष्ट्रामध्ये सुद्धा आकडे वाढलेले होते, आता आकडे बऱ्यापैकी स्थिरावताना दिसत आहेत, कमी काही झालेले नाहीयेत एकदम. त्याच्यामुळे ती लाट आहे नाहीये आणि ती लाट गेलीये नाहीये हे अजूनपर्यंत काही नाही माहीत नाही. कारण का महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याने असं म्हटलं होतं की त्यांच्या अंदाजानुसार जानेवारी फेब्रुवारीमध्ये आकडे परत वाढलेले आपल्याला बघायला मिळू शकतात. सागर कविटके म्हणतात की स्ट्रीट वेंडर्सना पण आधी लस दिली जाणार का? यादी काय केली आहे हे आपल्याला माहीत नाही, हे सरकार ठरवेल आणि मग सरकार ती लस देईल. शेअरर विशाल केदार म्हणतात आज किती लोकांनी जणांनी शेअर केलं आहे आता बघूच ते मला, पण आज केलं असेल. पण शेअरर विशाल केदार म्हणतात की इतके मोठे लॉकडाऊन करून साखळी मोडीत आली नाही, आता काय साखळी मोडणार. पण विशाल आपण पहिल्या दिवसापासून बोलतोय, आठवत आहे ना की लॉकडाऊन हा एक स्पीड ब्रेकर आहे. लॉकडाऊन हे काही औषध नाहीये किंवा लस नाहीये ना, लॉकडाऊन हे स्पीड ब्रेकर आहे. आणि तो स्पीड ब्रेकर का? तर आपल्या आरोग्य यंत्रणा तयार करण्यासाठी, इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यासाठी. त्यांनी काही साखळी मोडीत निघत नाही, पण लस दिली तर मग आपल्याला ही साखळी मोडता येऊ शकते आणि तोच सध्या प्रयत्न राहणार आहे. अमित भांबरे म्हणतात की लशीचं सुद्धा ब्लॅक मार्केटिंग होणार असंच दिसतंय, ज्याच्याकडे जास्त पैसे त्यांना लवकर भेटणार असं वाटतंय. ओके, लता मोदी म्हणतायत की डॉक्टर्सची नावं ऑलरेडी घेतलेली आहेत लिस्टमध्ये, आमच्या फॅमिलीमध्ये बरेच डॉक्टर्स आहेत म्हणून त्या हे आपल्या बरोबर शेअर करतायत. ओके, प्रश्न काढीनच, पण तिसरी महत्वाची गोष्ट एक्झॅक्टली जी आहे शेतकरी आंदोलनासंदर्भातली. आपण बघतोय की आज काय तुला दिसलं श्रीकांत, कारण आज तू स्वतः मी गेलेलो पाहिलंस नेमकं काय म्हणणं आहे शेतकऱ्यांचं. कारण का पंजाब हरियाणा उत्तर प्रदेशच नाही, महाराष्ट्रातले काही शेतकरी सुद्धा आलेले आहेत, बऱ्याच ठिकाणांवरचे शेतकरी आहेत, राईट? त्यांचं नेमकं काय म्हणणं? म्हणजे मोदी सरकारनं जे कायदे आणलेत, नवीन कृषी कायदे आणलेत 3 मोदी सरकारनं, याच्या विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. ते कायदे आहेत, एक म्हणजे एक देश एक बाजार असेल, मार्केट समितीच्या बाहेर शेतकरी आता माल विकू शकतो. दुसरं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, कंत्राट पद्धतीनं शेती करता येऊ शकेल आता शेतकऱ्यांना इथून पुढे. तिसरं जे आहे ते अत्यावश्यक वस्तू सेवा अधिनियमांचं. तर हे तिन्ही कायदे रद्द करा असं या संघटनांचं म्हणणं आहे. एकूण 32 संघटनांनी हे आंदोलन केलं आणि या 32 संघटनांचे जवळपास 40,000 शेतकरी दिल्लीच्या म्हणजे सिंगू बॉर्डरवर दिल्ली हरियाणाचे आंदोलन करत आहेत गेल्या 6 दिवसांपासून. तर हे कायदे रद्द करावे अशी त्यांची मागणी आहे. आज मी तिथे गेलो होतो, काही शेतकऱ्यांशी मी चर्चा केली. म्हणजे सिंगू बॉर्डर आहे, त्या सिंगू बॉर्डरपासून जवळपास 35 किलोमीटरचा पट्टा आहे जिथपर्यंत ट्रॅक्टर आणि चक्का जाम केला शेतकऱ्यांनी. जवळपास हे 40,000 शेतकरी आहेत तिथं. तर नेमकं मी त्यांना हे विचारत होतो की तुमचा आक्षेप कशाला आहे, म्हणजे 3 कायदे आहेत, तुमच्यापर्यंत काय पोहोचलं त्या कायद्यांमधलं, तुमचा आक्षेप कशाला आहे? तर त्यातला एक तरुण शेतकरी होता, त्यांनी मला सांगितलं की आमचा आक्षेप कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगला आहे. म्हटलं का कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगला आहे? तर त्याचं असं म्हणणं होतं की कंपनीसोबत आम्ही कॉन्ट्रॅक्ट करू आमच्या शेतमालाबद्दल. तर पहिलं 1 वर्ष किंवा 2 वर्ष कंपनी आम्हाला जो सरकारनं आम्ही भाव जाहीर केला त्याच्यानुसार माल विकत घेईल आमच्याकडून. पण 2 वर्षानंतर पुढच्या 8 वर्ष तिथे घेतलं नाही तर आम्ही काय करायचं? मग काय करायचं? त्याच्यासाठी काही प्रावधान नाही. आणि दुसरा जो मुद्दा होता गोंधळाचा, तो होता हमीभावाबद्दलचा. शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की सरकार म्हणजे नरेंद्र मोदी म्हणतो आहेत एकीकडे की आतापर्यंतच्या इतिहासात सगळ्यात जास्त हमीभावाची खरेदी भाजप सरकारनं केली, पण शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की सरकारनं हमीभावाबद्दलचा कायदा आणावा, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा जे हा इश्यू येईल तो सुटेल. आम्हाला 10 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट केला, 5 वर्षाचा केला तर कंपनीला हमी भावानंच खरेदी करावी लागेल. बरोबर. म्हणून त्या शेतकऱ्यांचं म्हणतो की कायदा आणावा. सरकारचा स्टँड असा आहे की काँग्रेसनं 60 वर्षांच्या काळात आणला नाही तर आता आम्ही कसा आणणार असं भाजप सरकार म्हणतंय. तर हे 2 मुद्दे ज्यांच्या मनात शेतकऱ्यांच्या मनात गफलत आहे. 3 ते 4 किलोमीटरचा परिसर होता, मी तिथे फिरलो आणि तिथे जवळपास 75 वयाचे 75 वर्षांचे शेतकरी होते जे 6 महिने आंदोलन करण्यास तयार आलेले. त्यांना विचारलं तुम्ही इतके का हक्कानं पेटले, तर त्यांचा असं वाट त्यांच्या मनात अशी भीती आहे या आंदोलनाबद्दल की आपल्याला उद्योग समूह आहेत त्यांच्या हवाली करून देणार, मग दडपलं जाईल. सो ही कंडिशन आहे शेतकऱ्यांची तिथल्या. दुसरं म्हणजे ह्याच्यातलं दुसरं अपडेट की
3 डिसेंबर रोजी चर्चेसाठी सरकारनं सांगितलं होतं, केंद्र सरकारनं, की आम्ही शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करू, पण कोविड आणि थंडी आहे दिल्लीत मोठ्या प्रमाणावर. तर सरकारनं आजच बोलवलं होतं 1 डिसेंबरला, शेतकरी संघटनांचे जे प्रतिनिधी आहेत, 32 शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी, त्यांना बोलवलं होतं सरकारने. त्यांच्या चर्चा झाली आज. तर त्या चर्चेनंतर शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी सांगितलं की चर्चा ठीक झाली, पण आम्ही काही संतुष्ट नाही आहे, समाधानी नाही आहोत, आम्ही आमचं आंदोलन असंच चालू ठेवणार. कृषीमंत्र्यांनी त्या चर्चेनंतर असं सांगितलं की 3 डिसेंबरला आता पुढची चर्चेची फेरी होणार आहे, त्याच्यात मग आम्ही ठरू काय होतं काय नाही. पण ज्यावेळी शेतकरी संघटनेचे नेते होते, त्यांचं असं म्हणणं होतं की जोपर्यंत तिन्ही कायदे मागे घेत नाही तोपर्यंत आम्ही मागे येणार नाही. सरकारचं म्हणणं आहे आम्ही तिन्ही कायदे मागे घेऊ शकत नाही, एक समितीची स्थापना करा, त्या समितीत तिन्ही कायद्यांविषयी चर्चा करा, आणि त्या समितीत सरकारचे प्रतिनिधी असतील, शेतकरी तज्ज्ञ असतील आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी असतील. हा सरकारचा आज स्टँड आहे. एक्झॅक्टली. सो म्हणजे आता बघायचं, तिढा हा अजूनही कायम आहे आणि हा तिढा कसा सुटणार हे आता आपल्याला बघावं लागणार आहे. पण बीबीसी मराठीवर शेतकरी आंदोलनाचे, म्हणजे हे फक्त दिल्लीतलंच आंदोलन नाही, महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरलेले, याबद्दलचे सुद्धा आम्ही अपडेट्स तुम्हाला देतोय. याच्या बातम्या bbcmarathi.com तुम्ही वाचू शकता आणि बीबीसी मराठीच्या, एक्झॅक्टली, आपण व्हिडिओ सुद्धा करतोय बीबीसी मराठीच्या युट्यूब चॅनलवर, तुम्ही त्याचे व्हिडिओ सुद्धा बघू शकता. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हेही तुम्ही जाणून घेऊ शकता. आजचा आपला ऍक्च्युली वेळ संपलेला आहे, त्याच्यामुळे मी पटकन शेवटच्या काही कमेंट्स काढलेल्या आहेत त्या घेतो, कारण का त्या प्रश्नाच आहेत ते. विहार कटक म्हणतात गाईडलाईन्स या पेपरवरच आहेत, रियालिटी वेगळी आहे. हनुमंत हिंगपुरे म्हणतात खूप छान माहिती देत आहे आपण, मनापासून आभार, थँक्यू व्हेरी मच. अनिल थोरात म्हणतात या गाईडलाईन केंद्र सरकारच्या आहेत का? हो, कंटेनमेंट झोनच्या गाईडलाईन या केंद्राच्याच आहेत, कारण कंटेनमेंट झोन ठरवण्याचे अधिकार सुद्धा हे केंद्रालाच आहेत. म्हणजे त्यांनी काय म्हटलंय की कंटेनमेंट झोनचं लॉकडाऊनचे अधिकार हे आमचे आहेत. कंटेनमेंट झोन काय असेल हे महापालिका किंवा जिल्हा पातळीवर तुम्ही ठरवू शकता, पण ते आम्हाला सांगा. लॉकडाऊनचे अधिकार हे आमचे असतील. दिल्ली, सॉरी, विजय पवार म्हणतात दिल्ली ट्रेन प्रवासासाठी कोरोना टेस्ट आवश्यक आहे का? मुंबईवरनं दिल्लीला येताना तुम्हाला कोरोनाची चाचणी आवश्यक नाही, पण दिल्लीवरनं तुम्ही मुंबईत जाताना किंवा महाराष्ट्रात कुठेही जाताना तुम्हाला चाचणी आवश्यक आहे. आणि शेवटचा प्रश्न, मंगला इराणी म्हणतात तुमच्या बाजूला काय काय रेल्वे ट्रॅक आहे का? नाही, हायवे आहे, पण आमच्याकडे लहान मुलं आहेत आणि आमच्याच मित्रांची, ती आता रडतात, त्याच्यामुळे तुम्हाला बाकीचे आवाज येत असतील. ओके, आज आपला वेळ संपलेला आहे. अंकुश ध्यानदार म्हणतात आकडे सांगा, आकडे सांगितले. आणि श्रद्धा कुलकर्णी म्हणतात गुड नाईट, शुभरात्री. ओके, तर या नोटवर आज आपण थांबूया, उद्या पुन्हा 8 वाजता भेटूयात. उद्या आपण बऱ्याच नवीन गोष्टींबद्दल सुद्धा बोलूयात, या गोष्टीवर सुद्धा आता काय रिॲक्शन्स येत आहेत त्याही आम्ही तुम्हाला उद्या सांगू. उद्याचा पण दिवस असाच हॅपनिंग असेल. तुम्ही आराम करा, मजा करा, स्वतःची काळजी घ्या. ओके, बाय बाय. बाय बाय. शैलेंद्र गुखे गुड नाईट, संजय काळे गुड नाईट, विवेक नवलू गुड नाईट.